सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. निव्वळ प्रत्येक बाबतीमध्ये आता त्यांना अपयश येत आहे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पेट्रोल डिझेलची दरवाढ. पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्यामध्ये ज्या ज्या वेळेस दरवाढी होतात आणि तालुक्याच्या ठिकाणी, त्यावेळेस लगेच दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं तिथं त्या विरोधात आंदोलन झालं पाहिजे. तुम्ही कुठल्या मार्गाने करा, आता काल जसं पिंपरी माझ्या मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर भोपळा फोडा आंदोलन यांनी केलं राष्ट्रवादीनं, सगळ्या टीव्हीला त्याच्या बातम्या होता होत्या. तशा पद्धतीनं सरकारचं लक्ष वेधण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागरिकांच्या प्रश्नाच्या करता प्रत्येक बाबतीमध्ये आवाज उठवण्याचं काम करते. हा मेसेज ह्या वेगवेगळ्या निर्णयाच्या बाबतीमध्ये घेतला गेला पाहिजे. ग्रामीण भागातले ज्या नागरिकांना त्रासदायक ठरणारे निर्णय यांचे होते त्या बाबतीत तिथं तशा प्रकारचं आंदोलन करून ते व्यक्त झालं पाहिजे. संजय टू मधी काही सहकारी मित्रांना घेऊन आंदोलन केलेलं होतं, ते त्यावेळेला पुरतं आलं, जराही बातम्या प्रसिद्धी चांगली झाली. पण तुम्ही म्हणाल की 15-15 दिवसाने भाव वाढतात, तरी आंदोलन झालं. शेवटी लोकही त्रासून गेलेली आहेत. मला तर भीती वाटते की ह्यांच्या या सरकारच्या काळामध्ये ते पेट्रोल 100 रुपये लिटर पर्यंत जाईल का, आणि तुमचं डिझेल 80-85 रुपये लिटर जाईल का काय. या प्रकारची, कारण कर्नाटकच्या निवडणुका होईपर्यंत त्यांनी थांबवलेलं होतं की पेट्रोलचे दर तुम्ही वाढू नका. पण त्या निवडणुका झाल्यानंतर त्या ऑइल कंपन्यांनी ऐकलं नाही, त्यांनी लगेचच त्या निवडणुका झाल्यानंतर वाढवण्याचा सपाटा चालू आहे. वास्तविक आपलं युपीएचं सरकार असताना जरा काही गॅस दरवाढ, गॅस सिलेंडरची दरवाढ झाली किंवा आमचं पेट्रोल डिझेल वाढलं की कशा पद्धतीनं ते लोकांच्या समोर जायचं हे आपल्याला आठवत असेल. आणि आपल्यापेक्षा कितीतरी जास्त मोठ्या प्रमाणात या महागाईतून अक्षरशः माझ्या शहरी आणि ग्रामीण भागातल्या लोकांचा कंबर मोडलेला आहे.